लोकसभा निवडणुकीसाठी 100 वर्षीयानंत रामचंद्र काळे यांनी थळ येथे मतदानाचा हक्क बजावला, तर अलिबागमधील ॲडव्होकेट गोपाळ लिमये या 93 वर्षीय वयोवृद्ध मतदाराने मतदान केंद्रांवर येऊन सर्वात प्रथम मतदान केले. सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले गोपाळ लिमये यांनी 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे सांगितले. आज मतदान करताना माझी छाती भरून आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांनी तसेच युवा मतदारांनी मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या परदेशी पथकातील श्रीलंका येथील सिलेया हिलक्का पसिलिना यांनी गोपाळ लिमये यांनी आवर्जून भेट घेत विचारपूस केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना पडियार, सहाय्यक निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे उपस्थित होत्या.